मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या कांदिवली या ठिकाणी चार गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत आणि त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. बातमी मुंबईतून येते. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी दिसतेय. चार गाड्या एकमेकांवर धडकल्या. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावरची ही घटना आहे. पावसामुळे वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. आणखी माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आहेत. गणेश, पश्चिम द्रुतगती मार्गावर चार गाड्या एकमेकांवर धडकल्याचं कळतंय, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? नक्कीच, पावसाला सुरुवात झाली आणि पावसात पहिल्याच पावसामध्ये जी आहे ती स्लो गती झाली होती. मात्र एक गाडी थांबल्यामुळे सलग चार गाड्या आहेत त्या एकमेकांना ठोकल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे बोरिवलीच्या दिशेकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्यातच पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. त्याच्यामुळे आणखी वाहतूक कोंडी जी आहे ते काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना देखील जे आहे ते कष्ट पडलेले, कारण की पाऊस सुरू आहे आणि त्यात या गाड्यांचा वाहतुकी कोंडीचा आणि हा दोन्ही फटका एकत्र पडल्यामुळे जो आहे तो मोठा जे आहे ते वाहन चालकांना फटका पडतोय. ठीक, धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी. गणेश कवडे यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून येते, तसंच पाऊस देखील पडतोय, त्यामुळे कोंडी आणखी वाढत चाललेली आहे. अर्थातच हा पाऊस सगळ्यांनाच हवा हवासा आहे, त्यामुळे अशी दृश्य काही ठिकाणी निश्चितच आता या पुढच्या काळामध्येही दिसणार आहे. Thank you.